हरिओम माझं नाव विरा बोभाटे राहणार कणकवली उपासना केंद्र कणकवली मी बापूंच्या सान्निध्यात अठ्ठ्याण्णव सालापासनं बापूंच्या सान्निध्यात आहे मला फार बापूंचे फार अनुभव आले आहेत त्यातला एक मी अनुभव तुमच्याशी शेअर करते आत्ता काल गेल्या महिन्याचीच गोष्ट चोवीस अकरा दोन हजार बावीसची गोष्ट माझ्या मिस्टरना सकाळी पहाटे पाच एक वाजता ॲसिडिटीचा भरपूर त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी मला उठवलं आणि मला म्हणायला लागले की मला खूप त्रास होतोय मला एखादी गोळी असेल तर दे तर मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे जी रॅनटॅक जी गोळी आहे ती एक गोळी घ्या म्हणून मी त्याने थोडंफार बरं वाटेल म्हणून त्यांनी ती गोळी पाच वाजता पहाटे पाच वाजता घेतली पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पूर्ण नॉर्मल होते अगदी काही म्हणजे काही त्रास होत नव्हता पाच वाजता जी गोळी घेतली त्यांनी आणि रेग्युलर जसा त्यांना ॲसिडिटीचा त्रास व्हायचा तसा सेम तसाच जाणवत होता म्हणजे छातीत जळ जळणं वगैरे त्याच्यावरती त्यांनी जिऱ्याचं पाणी वगैरे मी त्यांना म्हटलं होतं की जिऱ्याचं पाणी पिऊन घ्या म्हणून ते जिऱ्याचं पाणी वगैरे पिलं आठ वाजता मी त्यांना शिरा बनवायला घेतला ड्युटीवर जायचे होते मिस्टर एस असल्यामुळे साडेआठ वाजता निघायचं होतं त्यांना आणि मी त्यांना शिरा बनवायला घेतला शिरा बनवते वेळेस पूजा वगैरे झाली होती त्यांची आणि धूप घालत होते तेवढ्यात म्हणा मला म्हणायला लागले की मला काहीतरी त्रास होतोय मला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि चेहऱ्याला वगैरे खास उठायला लागली आहे म्हणून मग ताबडतोब तसंच आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याजवळ आम्ही तशीच धावत गेलो म्हणजे अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती त्यांचं घर आहे सर पूजा करत होते तर मॅडम म्हणायला लागले की काहीतरी ॲलर्जी झाली आहे त्यांना मी इंजेक्शन देतो त्यांनी एविलचं एक इंजेक्शन दिलं आणि म्हणायला लागले थोडा वेळ विश्रांती करा म्हणून होणार बरं त्यांना असं खाली चटईवरती झोपवलं होतं आणि उठते वेळी इंजेक्शन देऊन चटईवरनं उठून बसेपर्यंत ते म्हणाले मला दिसायचं बंद झालं मला काहीतरी होतं आहे मग तेवढ्यात मॅडम म्हणायला लागले माझ्या मुलाला म्हणायला लागले की ऑक्सिमीटर घेऊन जा म्हणजे ऑक्सिजन लेवल चेक करायला तो मुलगा माझा धावत ऑक्सिजन लेवल चेक करण्यासाठी म्हणून तो ऑक्सिमीटर घेऊन आला चेक केलं तर तिथे त्यांचं मॅडमच्या घरात अगदी दोन मिनटावरती तिथे असलेल्या शहात्तर झालं तर मॅडम म्हणायला लागले थोडंसं काहीतरी डाऊट वाटतोय मला आपण ऑक्सिजन देऊन आणूया सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे आमच्या इथून एक पाच मिनिटावरती सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे जाऊन आपण ऑक्सिजन देऊन आणूया ता म्हणून आम्ही त्यांना रिक्षेत घातलं ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून नेत होतो एक दोन मिनटाच्या अंतरावरती त्यांचं ऑक्सिजन लेवल सेहेचाळीस आला आणि ते पूर्ण जोरजोरात श्वास ओढत होते त्यांना घेताच येत नव्हता रिक्षेत मी जोरजोरात त्यांना सांगते ओ बापूंचं नाव घ्या बापूंना हाक मारा बापूंना सांगा तर ते माझ्यावरती ओरडून सांगतात अगं मी बापूंनाच हाक मारतोय बापूंनाच बोलवतो आहे हॉस्पिटलच्या दारात रिक्षा थांबली तिथे आणि रिक्षेतनं रिट म्हणजे पूर्ण अगदी उडीच मारून माझे मिस्टर धावत हॉस्पिटलपर्यंत गेले म्हणजे त्यांना श्वास घेता येत नव्हता तरी पण ते धावत बेडपर्यंत गेले ॲडमिट केलं तर डॉक्टरने सांगितलं की ऑक्सिजन लेवल चेक जेव्हा ऑक्सिजन केलं तर तो वीस झाला डॉक्टरनी बघितलं तर त्यांचं हार्ट बंद झालेलं प्रेशर पूर्ण झिरोवरती आलेलं नाडी मिळतच नव्हती डॉक्टर जे आमचे फॅमिली डॉक्टर होते तर ते म्हणायला लागले की आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जातो तर ते जे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर होते तर ते म्हणाले नाही कुठे नेऊ नका म्हणजे काही नेण्यात काय अर्थ नाही आहे नेऊ नका म्हणून पण माझ्या मिस्टरांचं कमरेचा खालचा भाग पूर्ण काळा किट्ट पडलेला चेहरा पूर्ण काळा किट्ट पडलेला त्यांच्यावरती इंजेक्शनचं मारा चालूच होता एका पाठोपाठ पाठोपाठ अशी अठरा इंजेक्शन दिली कवर होण्यासाठी पण फक्त ते बोलत होते म्हणजे प्रेशर पूर्ण झिरो झाला होता हार्टबीट्स पूर्ण बंद झाले होते तरी देखील ते बोलत होते आणि मी त्याही याच्यात ते मला खुनेने बोलवून सांगत होते की माझ्या डोळ्यातलं पाणी फूस आणि मी त्यांना जाऊन सांगत होते की बापूंचं नाव घ्या बापूंचं नाव घ्या आणि ते मला सांगत आहेत की मी बापूंनाच हाक मारतोय बापूनच बोलवतो आहे म्हणून आणि हा एवढा ह्या सगळ्या वेळात आमचे जे फॅमिली डॉक्टर होते ते आमच्या इथले जे डॉक्टर आहेत त्यांना सांगायला गेले की पेशंट खूप सिरियस आहे मी त्यांना घेऊन येतोय आणि ते त्यांना आणायला गेले तोपर्यंत एक लास्ट इंजेक्शन होतं त्यांनी सांगितलं की हे लास्ट इंजेक्शन आहे ते एक ट्राय करूया आपण झालं तर ठीक नाहीतर सगळं तर, तर जमा आहे म्हणून आणि त्यांनी ते एक इंजेक्शन त्यांना दिलं इंजेक्शन दिल्यानंतर एक सेक दोन दोन मिनटं गेली असतील तर डॉक्टर आले तोपर्यंत त्यांनी सांगितलं ठीक होतं होतंय काहीतरी फरक पडतोय त्यांची नाडी मिळायला लागली होती पल्स रेट वाढायला लागले होते म्हणजे अगदी व्यवस्थित होत होतं प्रेशर दिसायला लागला होता वाढतोय असा आणि थोड्या वेळानंतर ते पूर्ण एकदम नॉर्मल झाले चेहऱ्यावरती अक्षरशः पूर्ण असे फोड वगैरे आले पूरना, पूरना होते पूर्ण चेहरा वगैरे सुजला होता पूर्ण पूर्ण काळे किट्ट पडले होते म्हणजे काहीच नव्हतं डॉक्टरनी आणि एक अर्ध्या एक तासानंतर पूर्ण नॉर्मल झाले डॉक्टरने सांगितलं ठीक आहे आता ओके आहे म्हणून सांगितलं आणि त्यावेळी मला त्याचं काही गांभीर्य नव्हतं की काय झालं होतं हा काही प्रकार माहिती नव्हतं ओके सगळं झाल्यानंतर माझे मिस्टर त्याच बेडवरती बसून एस टीत असल्यामुळे ते तिथे बसून साडेतीन वाजता अडीच ते साडेतीनच्या दरम्याने ड्युट्या लावत होते म्हणजे त्या जागेवर बसून त्या बेडवरती बसून ड्युट्या लावत होते <coughs> हे सगळं झालं दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांजवळ गेले आणि डॉक्टरनं सांगितलं मला हा प्रकारच काय माहिती नसल्यामुळे मी आमचे जे फॅमिली डॉक्टर होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं सर आता मी ह्यांना कुठल्या गोळ्या चालू करेन जर ॲसिडिटी वगैरे झाली तर कुठली गोळी द्यायची तर मग ते म्हणायला लागले आधी तू बस थोडं पाणी पी मी आता तुला काय सांगतोय ते ऐक म्हणायला लागले तुझा नवरा दहा मिनटापूर्वी म्हणजे जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये आणलं होतं दहा मिनटापूर्वीच मृत घोषित केलं होतं त्याला आणि डॉक्टरनी सांगितलं की आता काहीच नाही सगळं संपलं आहे म्हणून काही करू शकत नाही तुम्ही म्हणून आणि एवढं चालू असताना पण माझे मिस्टर बापूंना हाक मारत होते आणि मी त्यांना सांगत होते की बापूंना बोलवा बापूंना बोलवा बापूंना सांगा की मला ह्याच्यातून बाहेर काढा म्हणून मग त्या त्यावेळी त्यांनी मला सांगितलं आणि हे त्यांचं वाक्य होतं की तुझ्या पाठीशी एक खूप मोठी दैवी शक्ती होती त्यांनी वाचवलं आणि हे खरोखरच मिरायकलं आहे आमचा पुरा स्टाफ तिथे जो होता तो आम्ही विचार करतोय की हा माणसाचं सगळं बंद पडलं आहे तरी हा आपल्याशी बोलतोय त्या डॉक्टरांना आपलं नाव सांगत होते माझ्याशी बोलत होते मला बोलवून डोळ्यातलं पाणी पुसायला सांगत होते म्हणजे पूर्ण असं सगळं मी जेव्हा घरी आले त्या सरांची जी बायकं होती म्हणजे डॉक्टरांची जी बायकं होती त्यांनी मला सांगितलं बघ उत्कर्षा तुझ्या पाठीशी खूप मोठी दैवी शक्ती होती तू ज्यांचं कोणाचं करते आहेस ना त्यांच्या पुढे जाऊन आधी पहिला दिवा लाव आणि त्यांना सांग की हां हे तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर हे कधी शक्यच नव्हतं होणार होतं हरिओम